ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जजचे स्वीकृत नगरसेवक उमेश सावंत यांचा राजीनामा। सोशल मीडियावर पोस्ट, नवीन चेहऱ्याला संधी मिळणार। जत नगर परिषद मधील भाजपचे स्वीकृत नगरसेवक उमेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। जिल्हा अधिकाऱ्यांकडे राजीनामा दिला असल्याचा संदेश सोशल मीडियावर पोस्ट केला आहे। या निर्णयाने पुन्हा भाजपमधून स्वीकृतीसाठी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे। 2007 ला आम्ही काँग्रेस मध्ये होतो, मी स्वतः काँग्रेस मध्ये काम करायचो, एनएसओचा तालुका अध्यक्ष, युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं आणि 2007 ची जच्ची नगर ग्रामपंचायतीची इलेक्शन लागलं तेव्हा मी तसा प्रमुख दावेदार होतो। खरं मला त्यावेळच्या गटातटाने मला काँग्रेसमध्ये तिकीट दिलं नाही आणि मी जे जगताप साहेबांच्या पॅनलमधून मी तेव्हा पहिल्यांदा ग्रामपंचायतचं इलेक्शन लढवलं। तर आम्हाला काय आमच्या भावकीच्या अंतर्गत भावकीच्या वादामुळं किंवा भावकीने आम्हाला पराभव म्हणजे पत्करावा लागला त्यांच्यामुळं। खरं मी खचून न जाता परत तयारी केली आणि 2012 तेवढ्याच ताकदीनं ज्यांनी माझा पराभव केला त्यांचा त्याच्यापेक्षा दुप्पट चौपट मतांनी पराभव करून ह्या नगरपालिकेत दाखल झालो आणि साहेबांनी जी माझ्यावर उपनगरची जबाबदारी दिली ती अतिशय ताकदीनं तोलामोलानं त्यांची मी सांभाळली। तसं मी काम करत होतो, मध्यंतरी खासदारकी इलेक्शन लागलं आणि माझ्यावर परत अविश्वास आला। त्यावेळेस अविश्वास जेव्हा आला तेव्हा मला काँग्रेसमधल्या काही जिल्ह्यातल्या बड्या नेत्यांनी सांगितलं होतं की तू काँग्रेसमध्ये प्रवेश कर, तुझा मी अविश्वास थांबवतो। खरं मी जगताप साहेबांच्या निर्णयाशी किंवा जगताप साहेबांनी जो माझा विश्वास टाकला होता त्याची कुठेही प्रतारणा न करता मी अजिबात डगमगलो नाही। माझ्यावर अविश्वास आला, माझं उपनगराचं पद गेलं, तर मी साहेबांच्या बरोबरच ठाम राहिलो। त्यानंतर चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि 2017 जी निवडणूक लागली त्यामध्ये आम्ही ह्या नगरपालिकेचा खरा कारभार लोकांच्या जनतेसमोर आणला आणि जवळजवळ 7 नगरसेवक आम्ही निवडून आणले। आमचा नगराध्यक्षाचा पण निसटता पराभव झाला। खरं अतिशय चांगलं काम आम्ही त्या कार्यक्रमामध्ये केलं होतं आणि जे 7 नगरसेवक निवडून आणले त्याचा जगताप साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जगताप साहेबांनी परत एकदा स्वीकृत म्हणून माझी पत्नी नगरसेविका असताना मला परत आणि स्वीकृत म्हणून संधी दिली आणि एक तशी एक वर्षाची संधी होती। मधले काय राजकीय घडामोडी असतील किंवा काय ह्या कोरोनाची परिस्थिती असेल अशा परिस्थितीमधून मला जवळजवळ 3 वर्ष ह्या नगरपालिकेमध्ये काम करायची संधी दिली गेली आणि हा अख्ख्या सांगली जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात असं कधी झालं नसेल की नवरा बायको एका वेळेस नगरपालिकेमध्ये। हे फक्त आमचे नेते विलासराव जगताप साहेब यांनीच करून दाखवलं आणि साहेबांनी जेवढ्या ताकदीनं मला दिलं तेवढ्या ताकदीनं मी केली म्हणजे काम केलं। जर नगरपालिकेमध्ये जो काही भ्रष्टाचार असेल, अनागोंदी कारभार असेल, बाकीच्या काही भांगडी असतील त्याच्यापर्यंत वेळोवेळी लढा दिलं, उपोषणं आंदोलनं केली, वेळप्रसंगी गुन्हे दाखल करून घेतले स्वतःवर जनतेसाठी आणि हायकोर्टापर्यंत ह्यांच्यावर म्हणजे तक्रारी केल्या तिथेपर्यंत दाद म्हणजे ह्यांना दाद मागितली आणि काही भ्रष्टाचार उघडकीस आणला आणि जवळजवळ आता मला 3 वर्षाचा कालावधी जगताप साहेबांनी दिलेला आहे। तर मी ह्या कालावधीमध्ये अतिशय पूर्णपणे समाधान आहे आणि आता सध्या माझ्यावर कोणताच दबाव नाही, मला कोणी सांगितलं नाही। या जगताप साहेबांनी सुद्धा या 3 वर्षाच्या कालामध्ये कधी मला उमेश तू थांब किंवा आता तुझं बाद झालं किंवा तुझं काय चुकीचं केलं असं कधीही मला बोलले नाही। एवढा प्रचंड माझा नेत्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि आता सध्या पुढे इलेक्शन आलेलं आहे आणि माझ्याबरोबरचे सहकारी आहेत चांगलं काम करणारे त्यांना संधी मिळावी म्हणून मी माझ्या पदाचा स्वतःहून राजीनामा देतो आणि निश्चितपणानं जगताप साहेब योग्य प्रकारे योग्य माणसाला संधी देतील। त्यामुळं आमच्या सहकाऱ्यांनी पण कुणी संधी मला पहिली मिळाली दुसरी मिळाली असा विचार न करता संधी तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे हे नक्की आहे। तर ते जगताप साहेब ठरवतील, निश्चितपणाने आपण चांगलं काम करू आणि भविष्यात सुद्धा BJP वाढवण्यासाठी आणि जगताप साहेबांचं नेतृत्व जर शहरामध्ये तालुक्यामध्ये वाढवण्यासाठी निश्चितपणाने मी जीवाचं रान केलं याचं तिळमात्र शंका नाही आणि आजपर्यंत मला जगताप साहेबांनी आणि BJP पार्टीनं मला जे काय सहकार्य केलं, जे मला इतकी मोठी मोठी पदं दिली, अगदी नगरसेवक असेल, स्वीकृत नगरसेवक, DPDC मेंबर असेल, इतकी मोठी मोठी पदं मला दिलीत आणि मी त्यांचं चांगलं काम केलं निश्चितपणे यापुढे सुद्धा जगताप साहेबांचं नेतृत्व आणि BJP काम वाढवण्यासाठी निश्चितपणाने मी काम करतो।